नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आपटेचन शाळेच्या शिक्षिका मीनल महेंद्र गोडांबे यांना राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित। कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषद आपटेचन शाळेतील शिक्षिका मीनल महेंद्र गोडांबे यांना जीवनदीप शिक्षक पुरस्काराने शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। जीवनदीप शिक्षण संस्थेच्या वतीने राज्यभरातील शिक्षकांकडून प्रस्ताव मागविण्यात आलेले होते। त्यापैकी 30 शिक्षकांची जीवनदीप शिक्षण रत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती। शिक्षिका मीनल गोडांबे या शाळेतील उत्साही, कामचू, प्रामाणिक, उपक्रमशील, विद्यार्थी दक्ष, कार्यतत्पर, आदर्श शिक्षिका म्हणून प्रचलित आहे। त्यांनी केंद्र पातळीवर वक्तृत्व, समूह गीत, क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून अनेक बक्षिसे मिळवली आहे। शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून दैनंदिन अध्यापनात त्याचा वापर करतात। संगीत, साहित्य, वाचन, लेखन व मूलभूत क्रिया यामध्ये अध्यापनात मागे असलेल्या विद्यार्थ्यांना, वर्गातील हुशार विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पालक भेटी घेऊन त्यांची शैक्षणिक प्रगती उंचावतात। प्रत्येक उत्सव, सण, समारंभ मोठ्या हिरारीने सहभागी होऊन शाळेत साजरे करतात। अशा प्रकारे सर्व गुण संपन्न व बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या गोडांबे यांना पुरस्कार मिळाला। यासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर लोणे व त्यांचे सहकारी शिक्षक यांनी खूप मेहनत घेतली। मीनल गोडांबे यांना पुरस्कार मिळाल्याने ठाणे जिल्हा स्वाभिमान शिक्षक संघाचे विनायक राजाराम जाधव, कल्याण तालुका अध्यक्ष दीपक राजाराम धुमाळ, मुख्याध्यापक प्रभाकर लोणे इत्यादींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। टिटवाणीसाठी व्हिडिओ एडिटर क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।